रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने उडवलं जाणारं विमान तुम्हाला दाखवतो. हा आहे त्याचा पुढचा पंखा. हे आहे त्याचं पूर्ण अंग. आणि ही त्याची शेपूट. हे आहे खालनं. आणि हे आहे त्याचं रिमोट. हे तयार मॉडेल आहे, स्टायरोफोमपासून बनवलेलं. याच्यावरती कॅमेरा देखील लावू शकतो आपण. रिमोट कंट्रोलच्या कंट्रोल्सनी आपण त्याचे फ्लॅप्स वर खाली किंवा पुढे मागे करू शकतो. हे आहे रडर. हे आहे त्याचं एलिव्हेटर फ्लॅप. आणि हे पंखांवरचे फ्लॅप्स. हा पंखा एका हाय स्पीड मोटरवरती चालतो. आता विमान उडवून तर बघूया. आपल्याला पाहिजे एक मित्र जो अलगदपणे ह्याला हवेत सोडू शकेल. झाला टेक ऑफ. आता रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने आपण आपलं विमान इकडे तिकडे सगळीकडे फिरवू शकतो. हे तर मस्तपैकी उडायला लागलं, अगदी घारीसारखं किंवा गरुडासारखं. आपण याला पाहिजे तिकडे वळवू शकतो, कारण आपल्या हातात आहे त्याचं रिमोट कंट्रोल. मला नेहमी प्रश्न पडायचा की पक्षी उडताना त्यांना नक्की दिसतं तरी कसं. पण आपण आपल्या विमानाच्या डोक्यावरती कॅमेरा लावलाय ना, आता आपण पण बघू शकतो. पक्ष्यांना दिसतं अगदी तसं. कसलं छान वाटत असेल त्यांना. हे आहे पुणे युनिव्हर्सिटीचं दृश्य पक्षाच्या नजरेतनं. आता उडून तर झालंय आपलं, आता लँडिंगची वेळ आली. ढप करून लँड झालं बघा.